मंडळी, जय शिवराय मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत पेप फोर्टवरती. पेप म्हणजे विकटगड असंही म्हणतात त्याला. तर विकटगडवरती येण्यासाठी तुम्हाला नेरळ स्टेशनला यायचं आहे. मुंबईवरून नेरळ स्टेशन, आणि जर पुण्यावरून येणार असेल तर तुम्हाला कर्जतवर उतरून नेरळ स्टेशनला यायचं आहे. तर नेरळ स्टेशनवरून तुम्हाला खूप साऱ्या ओमनी स्क्वेअर आहेत, तिथून तुम्ही 100 रुपयामध्ये इथे येऊ शकता. तर पेप फोर्टला जाण्यासाठी जवळजवळ 2 ते 3 रस्ते आहेत. तर एक जो आहे तो सरळ धबधब्याचा रस्ता आहे, आनंदवाडी फणसवाडी ह्या रस्त्याने तुम्ही इथे येऊ शकता. पण तो पावसाळ्यामध्ये खूप रिस्की असतो. आणि दुसरा जो आहे तो जे इलेक्ट्रिक पोल असतात त्या पोलच्या वाटेने एक आहे, तो पण थोडा रिस्की आहे. आणि तिसरा जो रस्ता आहे तो माथेरानच्या मध्ये, जे पेप फोर्ट माथेरानच्या मधला जो रस्ता आहे तो तुम्हाला मिनी ट्रेन जी जाते माथेरानवरती त्याच्या मधल्या याच्यावरती तो तुम्हाला सोडतो. आणि मिनी ट्रेनचा जो रस्ता चालत चालत आपण जातो त्या रस्त्यावरून आपण पेप फोर्टला जाऊ शकतो. तर आता आम्ही सेकंड जो बोललो मधला रस्ता तो आम्ही प्रेफर केला आहे. तर आम्ही तिथून नेरळवरून निघालो आणि आता इथे पोचलो आहे. जवळजवळ आता 9 वाजलेत. नेरळच्या इथेच नाश्ता केला, कारण वरती इकडे नाश्त्यासाठी काही सोय नाही आहे. जर तुम्ही येणार असाल तर खालीच नाश्ता करून थोडं फूड कॅरी करून निघा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे पुढे काही खाता येईल. लंचचं पण तुम्हाला काही ऑप्शन नाही आहे. तर तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता, पूर्ण मिनी ट्रेनचा रूट आहे. त्या रूटवरून आता आपण चालत जातो आहे. आम्हाला ओमनीवाल्याने तिथे पुढे मध्ये सोडलं, त्याला तुम्ही कड्यावरचा गणपती पण म्हणू शकता. कड्यावरच्या गणपतीला जायचं आहे, तिथेही आपण आता व्हिजिट करणार आहोत. तिथे राहिलं की तो मध्ये सोडतो आणि मग तिथून आपण चालत जायचं आहे. तर इथून जवळजवळ 30 मिनिटं आपल्याला चालायचं आहे. त्या कड्यावरच्या गणपती आणि विकटगडच्या खाली जो रस्ता खाली उतरतो तिथे पोहोचण्यासाठी. आणि तुम्ही माझ्या मागे व्ह्यू बघू शकता. थोडं वेळ जोरात पाऊस होईल, चालू होईल असं वाटतंय. चालल्यानंतर बघू शकता लावलेली आणि खाली उतरला रस्ता आहे. इथून आपण खाली उतरणार आहोत आणि याच्या लेफ्ट साईडला गेलं तर कड्यावरचा गणपती येतो, आणि राईट साईडला गेलो तर विकटगड येतो. तर पहिला आपण जाणार आहोत कड्यावरच्या गणपतीवरती दर्शन घ्यायला, आणि तिथून मग आपण विकटगडला जाणार आहोत. Thank you.
इकडून आल्यानंतर ह्या साईडला लेफ्टला जायला एक रस्ता आहे आणि एक राईटला जायला. आपण आता लेफ्टला जाणार आहोत कडेच्या गणपतीवरती. कडे गणपती दर्शन घेऊन मग आपण राईटला इकडे पुढे जाणार आहोत. लेफ्ट साईडला चालत आल्यानंतर 5 मिनिटांमध्ये आपण कडावाच्या गणपतीच्या इथे आलो आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता उंच गणपतीची मूर्ती आहे. ही दगडामध्ये कोरलेली आहे गणपतीची पूर्ण. आणि आता आपण दर्शन घेऊन विकटगडच्या वाटेने जाणार आहोत. गणपतीची कथा अशी आहे की नेरळमधून माथेरानला घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रेनचे राजाराम कडे हे मोटरमॅन होते. एके दिवशी ट्रेन चालवत असताना एक उंदीर इंजिनमध्ये घुसला आणि काही वेळातच पुन्हा बाहेर उडी मारून निघून गेला. परंतु राजाराम दादा यांना तो योगायोग किंवा दैवी संकेतच असावा असे वाटले. त्यांनी आपल्या सहकर्मचाऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना कड्यावरचा गणपती साकारण्याची इच्छा सांगितली. सर्वांनीच राजाराम दादांना साथ दिली आणि 2004 साली कड्यावरचा गणपती साकारण्याचे काम सुरू झाले. सुरुवातीला लोखंडी पत्रा व इतर साधनांच्या सहाय्याने गणपतीचे मुख साकारण्यात आले आणि तब्बल 14 वर्षांच्या कालावधीत 2018 52 फूट उंचीचा कड्यावरचा गणपती पूर्ण झाला. आपल्याला जर पहिली शिडी लागली आहे त्यात आपण उतरतो आहोत. आणि आता आपण दरीमध्ये खाली उतरतो आहे. दरीनंतर आपण पुढे वरती विकटगडाला चढायला स्टार्ट करतो. एक वॉटरफॉल बनतो. सध्या आता पाणी कमी आहे, पाऊस कमी पडला आहे त्यामुळे ते वॉटरफॉल झालेला नाही अजून. पे फोर्ट हा माथेरानचा डोंगर, तर आपण त्या व्हॅलीमध्ये जातोय. आपण पेप फोर्टच्या पहिल्या दरवाजाजवळ पोहोचलो. इथे आपल्याला 2 शिड्या लागतील. पेप फोर्ट हे जे नाव आहे हे पेबी देवी जे बेस विलेज आहे त्याच्या नावावरून पडलं आहे. जसं तुम्ही जर हा गड वरून टॉपने बघाल तर हत्तीचे जे हेड असतं ते सोंड असते तशा टाईपमध्ये तो दिसतो. म्हणून याला विकटगड असंही म्हणतात. तर हा जो गड आहे हा मलंगगडच्या रेंजमध्ये येतो. तसेच या गडावरून चंदेरी किल्ला, भटोबा आणि नवरानवरचे सुळकेसुद्धा दिसतात. Thank you.
आता आपण गडावरती पोहोचलेलो आहे. खूप जोरात पाऊस चालला आहे आणि वारा सुटला आहे. तर आता आपण पुढे इकडे जे वाडा आहे आणि जे पाण्याचे टाके आहेत ते तिकडे तर बघायला चाललो आहे. त्याच्यानंतर आपण तिकडे वरती टॉपला जे मंदिर आहे तिकडे जाणार आहोत. हा आपला परत जाण्याचा रस्ता आहे. आपण आता परत मधल्या वाटेला न जाता माथेरानला टॉपला जाणार आहोत आणि तिथून टॅक्सी पकडून आपण नरळ स्टेशनला पोहोचू. मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे, दत्तांच्या पादुका तिथे दर्शन घेण्यासाठी. आणि इथे थोडा आपण टाइमपास करणार आहोत. मागे बाजूला तुम्ही पाठीमागे माझा व्ह्यू बघू शकता. काय मस्त व्ह्यू, काहीही दिसत नाही आहे समोर. आणि हे ह्या साईडलाच नाही, हे सगळ्या साईडला सेम सिच्युएशन आहे. तुम्हाला आता त्या मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे तुम्हाला समजलं असेल एक्झॅक्टली कसं आहे. एक साईडने तोड तिकडे खाली खालचा जो स्पेस आहे दगडाचा तो घसरलेला आहे आणि ह्या साईडचा पण थोडासा घसरलेला आहे. आणि ते मंदिर बरोबर मधोमध त्या बॅलन्सवरती उभं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचा उपयोग अन्नधान्याचा साठा करण्यासाठी केला होता. तसेच खाली इथे एक गुहा आहे, तिथे 50 जण आरामात झोपू शकतात, पण रात्री तिथे उंदरांचा त्रास होतो. तर मित्रांनो, आपला गड पूर्ण फिरून झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा.